शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष म्हशीच्या गोठ्यात जाऊन पाहणी करणारे व सामान्य शिवसैनिकांच्या मागण्यांची दखल घेणारे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अनोख्या शैलीची चर्चा। चांदवड तालुका दौऱ्यावर असताना उपस्थितांनी अनुभवले वेगळेपण। राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील खेड्यात जाऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली। या दरम्यान एक बाब प्रकर्षाने जाणवली की एक कॅबिनेट मंत्री कितीतरी साधेपणाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतो। या प्रसंगी कुंदलगाव येथे मनोज हरी बटाव यांचे सामूहिक शेततळ्याची पाहणी करून त्यापासून प्रत्यक्ष शेतकऱ्यासोबत चर्चा केली व त्यापासून झालेला आर्थिक फायदा याची सविस्तर चर्चा केली। त्यानंतर निमोणे येथे कृषी सहाय्यक संदीप वाघ यांनी राबविलेल्या कोरडवाहू विकास योजनेअंतर्गत बाबूराव काशीनाथ दखणे यांचे अनुदानित म्हैस खरेदी व दुग्ध व्यवसायाबाबत पाहणी करण्यासाठी थेट गोठाच गाठला। तसेच या ठिकाणी माजी सरपंच पंकज दखणे व ग्रामस्थांचे विविध मागण्यांचे निवेदनही स्वीकारले। तसेच अशोक बारहाते यांच्या शेडनेट व पैक हाऊसची पाहणी करून व त्यापासून मिळालेला नफा याबाबतची माहिती जाणून घेतली। सामान्यातील सामान्य शेतकरी आपल्या बांधावरील समस्या थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांना सांगतानाचे चित्र विलोभनीय होते। कुंदलगाव ते निमोण या कच्च्या रस्त्याने मंत्री महोदय जातात हे चित्रही वेगळंच होतं। कृषी सहाय्यकांशी ते तळमळीने विचारपूस करत होते। दौऱ्यात त्यांच्या गाडीत पहिल्या आसनावर जुने शिवसैनिक माजी उत्तम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान बसलेले होते, तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा आहेर व तालुका प्रमुख शांताराम ठाकरे यांनी सांगितलेल्या विविध समस्या ते जातीने लक्ष घालून समजावून घेत होते। जनमत मराठी वाहिनीसाठी विक्रम देवरे चांदवड।